नमस्कार मित्रांनो आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो आज दसरा विजयादशमी अनेक अद्भुत महासंयोग व साडेतीन मुहूर्तापैकी एक असा महापर्व आहे आणि या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक दिवा नक्की लावायचा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही तुळशीमध्ये दिवा लावता त्याचप्रमाणे मनोभावे माताच्या नामस्मरणासह फक्त एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर लक्ष्मी मातेसाठी त्यांची कृपा प्राप्तीसाठी लावायचा आहे असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सुखमय वातावरण निर्मिती होते तसेच घरात सकारात्मकता येण्यास मदत होते यासाठी दसऱ्याच्या दिवशी आपण स्वच्छ कपडे परिधान करावी मातेचा आशीर्वाद घ्यावा दसरा पूजा विधी विधिवत पूर्ण करावी तसेच घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यावी त्यानंतर घरातील महिला अथवा पुरुष कोणीही एक दिवा आप लावायचा आहे मग तो तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा कोणताही दिवा आपण लावायचा आहे तो आपल्याला घराचे जे मुख्यद्वार आहे त्या मुख्यद्वाराच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपण ज्यावेळी घराच्या बाहेर निघणार त्यावेळी तुमची जी उजवी बाजू असेल त्या उजव्या बाजूला आपल्याला तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावत असताना मातीचं नामस्मरण करायचं आहे ओम लक्ष्मी नम नामा उच्चारासह आपल्याला तो दिवा लावायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे तसेच त्यानंतर तो काही कालांतराने विजला तरी काही हरकत नाही परंतु हा दिवा आपण या दसऱ्याच्या महापर्वावर नक्की लावायचा आहे लक्ष्मी मातेसाठी लावायचा आहे त्यांचं नामस्मरणासह लावायचा आहे त्यामुळेच घरामध्ये प्रसन्नता येते नकारात्मकता निघून जाते व सुखमय वातावरण निर्मिती होते आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडल्यास लाईक करा याच्यावर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद